उत्तर मुंबई के अंतर्गत आने वाले बोरीवली पश्चिम के चीकुवाड़ी में बीफ बिक्री के खिलाफ महाराष्ट्र नवनिर्माण सेना बेहद आक्रामक भूमिका में नजर आई। एक तरफ मनसे प्रमुख राज ठाकरे ने मस्जिद के ऊपर लगे स्पीकर को हटाने का अल्टीमेटम दिया है, तो दूसरी ओर अब महाराष्ट्र नवनिर्माण सेना की ओर से बीफ बिक्री के खिलाफ मोर्चा खोल लिया गया है। दरअसल मनसे के कार्यकर्ताओं को शिकायत मिली थी कि स्विगी जैसी प्रतिष्ठित डिलीवरी कंपनी बीफ बिक्री का मेनू बनाकर अपना प्रचार प्रसार कर रही है। जहां एक तरफ महाराष्ट्र में बीफ पूर्ण तरीके से प्रतिबंधित है, तो वहीं चंद पैसों की खातिर बड़ी बड़ी कंपनियां अब बीफ बेचने के लिए अपना प्रमोशन कर रही हैं। ऐसा आरोप लगाते हुए मनसे नेता नयन कदम ने बोरीवली पश्चिम चिकुवाड़ी स्थित स्विगी इंस्टामार्ट पर मनसे कार्यकर्ताओं के साथ मोर्चा निकाला और आवेदन देकर कंपनी प्रबंधन को चेताया कि जल्द से जल्द मेनू में से बीफ बिक्री को हटाए, वरना मनसे के कार्यकर्ता मनसे स्टाइल में इसका जवाब देंगे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना के मुताबिक बोरीवली का इलाका गुजराती और जैन बहुल इलाका माना जाता है, और ऐसे में यहां बीफ बेचने की यदि कवायद की गई तो हिंदुओं की भावनाएं इससे आहत होगी। अन्न पुरवठा करणारी होम डिलिव्हरी देणारी कंपनी होती, त्या कंपनीमध्ये बीफ विकलं जाते, हा त्यांचा मेनू आहे। ते कोणत्या तरी रेस्टॉरंटमधून विकलं जात असेल, पण डिलिव्हरी करणारी आणि ऑर्डर घेणारी कंपनी स्विगी आहे। आमचं म्हणणं आहे की बीफ हे देशामध्ये बॅन आहे, तर अशी परिस्थिती असताना तुम्ही बीफ कसं विकू शकता? इथे बफेलो मीठ आणि बीफ दोन्ही लिहिलं आहे। बीफ म्हणजे गोमांस, तर गोमांस विकत असतील तर ह्याला आम्ही म्हणजे कडाडून विरोध करणार। प्रसंगी जर आंदोलन जोरदार करायला लागलं तर स्विगीच्या मुलांना आम्ही डिलिव्हरी देऊन देणार नाही, मग रस्त्यावरती स्विगी फिरणार नाही मुंबईमध्ये, मुंबईत काय महाराष्ट्रात नाही फिरणार। आमचं एक निवेदन आम्ही गृहमंत्र्यांना पण दिलेलं आहे, आज संध्याकाळी पोलीस स्टेशनला आम्ही सिनियर इन्स्पेक्टर साहेब आता आलेत, त्यांची पण भेट घेऊन त्यांनाही तक्रार देतो। बीफ विकलं तर कायद्याने गुन्हा आहे, त्यांच्यावर गुन्हा नोंद करावा, ही आमची सरळ मागणी आहे। आणि बीफ हे कधीही विकलेलं आम्ही सहन करणार नाही। देशात जर गोमांस बंदी असताना तुम्ही जर बीफ विकत असाल तर आम्ही सहन करणार नाही। आमच्यावर जैन समाजाचे प्रतिनिधी आहेत, ही हिंदू धर्माची भावना आहे, गोमांस बंदी ही हिंदू धर्माची भावना आहे, आणि तुम्ही बीफ सरळ विकतायत ह्याला म्हणजे ह्यांना मनसे स्टाईलच कळणार असेल तर आम्ही तेही करतो। तर पहिलं निवेदन दिलेलं आहे, त्यांनी जर लगेच मेनूमधून बीफ काढलं नाही तर त्याला आमच्या पद्धतीने आम्ही उत्तर देऊ। जो स्विगी कंपनी है वो ऑनलाइन बीफ